आज आपण सर्वांची लाडकी एकटाची आमटी बघणार आहोत. इथे मी शिजवलेला कट घेतलेला आहे, पुरण घेतलेलं आहे, चिंच घेतलेली आहे, ओलं खोबरं घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतली आहे, कढीपत्ता घेतला आहे, तेल घेतले, उकडून घेतलेले शेवग्याचे शेंगा आहे. प्रथम आपण कढई तापलेली आहे, त्याच्यावर आपण तेल घालत आहोत. 3 चमचे तेल मी इथं घातलेलं आहे. तेल तापलं की ह्याच्यामध्ये मोहरी घातली, मोहरी चांगली तडतडू द्यायची आणि मग त्याच्यामध्ये जिरं घालायचं. जिरं तडतडलं की त्याच्यामध्ये हिंग घालायचं आहे. हिंग घातल्यावर हळद घालायची आहे. आता ह्या आमटीमध्ये मी थोडेसे मेथी दाणे घालणार आहोत. ह्या मेथी दाण्याचा स्वाद खूप छान येतो. आपण एरवी जी आमटी करतो त्यातसुद्धा मेथीचे दाणे अवश्य घालावेत. आता इथे मी कढीपत्ता घालते. कढीपत्त्याचा सुगंध तर खूपच या आमट्याला येतो, त्यामुळे याच्यामध्ये कढीपत्ता भरपूर प्रमाणात वापरावा. नंतर मी ह्याच्यामध्ये जो आपण चणा डाळ शिजून कट करून घेतलेला आहे तो कट फोडलेला घालते आहे. आता खरं म्हणजे इतका सुगंध पसरलेला आहे मेथी दाणे, कढीपत्ता आणि हा जो कट घातला आहे त्याचा. आता आपण इथं चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत, लाल तिखट घालणार आहोत आणि त्याच्यामध्ये मी गोडा मसाल्याचा वापर केलेला आहे. गोडा मसाला जरा थोडासा जास्त घातला आहे कारण त्याची चव कामटीला खूप छान येते. आता इथे मी पुरण घेतलेलं आहे आणि पुरणामध्ये थोडीशी पाणी घालून त्याची पेस्ट केलेली आहे. इथं मी शिजवलेलं पुरण घेतलेलं आहे आणि ते लावते आहे. त्याच्यामुळं पुरण शिजवताना मी जे गूळ घातला आहे, वेलची घातली आहे, जायफळ घातलं आहे आणि सुंठ घातलेली आहे, या सर्वांचा वास आपल्या कटाच्या आमटीला येणार आहे. इथं मी चिंच भिजत टाकली होती, ती चिंच पाण्यामध्ये कोळून घ्यायची आहे आणि असा जो चिंचेचा कोळ आहे तो आमटीत घालायचा आहे. हा चिंचेचा कोळ आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो. नंतर मी इथं खोबरं खोवून घेतलेलं आहे. ओलं खोबरं ते मी आता त्याच्यामध्ये घालणार आहे. ह्याचा जरा मी सढळ हाताने वापर केलेला आहे, त्याचा गोडसरपणा पण आपल्या आमटीला येणार आहे. कोथिंबीर भरपूर घातलेली आहे. ओलं खोबरं आणि कोथिंबीर यामुळं आपल्या आमटीला अप्रतिम अशी चव येणार आहे. आता आमटी थोडी उकळलेली आहे, त्याच्यामध्ये आपण शेवग्याच्या शेंगा घालणार आहोत. शेवग्याच्या शेंगा मी थोडंसं मीठ घालून उकडून घेतलेल्या आहेत. शेवग्याच्या शेंगांमध्ये कॅल्शियम भरपूर असते आणि ह्याच्यामुळं आमटीला एक स्वाद वेगळा येतो. अशा प्रकारे आपली सर्वांची आवडती कटाची आमटी तयार झालेली आहे. तुम्ही पण करून बघा आणि मला प्रतिक्रिया